या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करतोय पावसाच्या बातमीने. भंडारा जिल्ह्याचा जिल्ह्यामध्ये पुराचा धोका अद्यापही टळलेला नाही. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होत असली तरी गोसीखुर्द धरणातून अद्यापही विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. भंडारा आणि कारंधा नदीवर असलेल्या पुलावरील पाणी आता ओसरलंय. पूर ओसरल्यानं जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावरती येते. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी नेहाल भुरे आपल्या बरोबर आहेत. नेहाल, नेमकी काय परिस्थिती आहे? भंडारा जिल्ह्यात मागील 78 तासापासून पूर आलेला होता, मात्र आता 78 तासाच्या नंतर वैनगंगा नदीचा जो ब्रिटिशकालीन पूल आहे या पुलाखाली आता पाणी गेलेला आहे. सतत गोसेचा विसर्ग सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात गोसेचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीला जो पूर आला होता तो आता नियंत्रणात आलेला आहे. मात्र या पुरामुळे जवळजवळ 40 गावांच्या पुरांना फटका बसला होता, त्यामधून 3000च्या वर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. मात्र आता पूर हळूहळू ओसरल्याने आता सध्या परिस्थिती स्थिर आहे. मात्र गोसेमधून सतत विसर्ग सुरू असल्यामुळे त्याचा फटका गडचिरोली जिल्ह्याला बसतो, तर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर आणि पवनी तालुक्याला सुद्धा बसतो त्याचा फटका. मात्र आता सतत पाण्याची आता म्हणजे जो पाऊस पडत होता मागील काही 2 दिवस अगोदर जो भंडारा जिल्ह्यात आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस पडला, मात्र आता पावसाने सध्या आता उसंती घेतल्यामुळे भंडारा जिल्ह्याला आता ग्रीन झोन असल्यामुळे आता कुठलाही धोका वगैरे नाही. मात्र आता सध्या जी पूर परिस्थिती जी उद्भवली होती हे आता शांत झालेली आहे. धन्यवाद नेहाल या सगळ्या माहितीबद्दल. नाही तर पुढली बातमी गडचिरोलीतनं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये तब्बल 5 दिवसांनंतर भामरागडचा पूर ओसरला असून आज तालुक्याचा संपर्क पूर्ववत सुरू झाला आहे. गेल्या 5 दिवसांपासून पर्लकोटा आणि पामूल गौतम नदीला पूर आल्यानं भामरागडला चारही बाजूने पाण्याचा वेढा पडून भामरागड जलमय अवस्थेत होतं. पर्लकोटा नदीवरील मोठा पूल पाण्याखाली गेल्यानं भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला होता. काल गावातलं पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी पुलावरील पाणी ओसरलं, त्यामुळे आज भामरागडची वाहतूक सुरू झाल्यानं 5व्या दिवशी भामरागडवासियांना दिलासा मिळाला. बोलूयात आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या बरोबर आहेत. महेश, आता काय परिस्थिती आहे? विशाल, गेले 5 दिवस गडचिरोली जिल्ह्यात पूर सदृश्य परिस्थिती आहे. 2 दिवसापासून पाऊस नसले तरी अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भामरागडला मोठा फटका बसला होता. पामूल गौतम या दोन्ही नद्यांना इंद्रावती छत्तीसगड मधून जी वाहते तिच्या मोठ्या पुरामुळे या दोन्ही नद्यांना दबा येऊन भामरागडला चारही बाजून पाण्याचा वेढा पडला होता. गावात अक्षरशः पाणी गेलं होतं, बाजारपेठ घरे पाण्यात बुडली होती, वीज मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने भामरागडची अवस्था माहित होत नव्हती. काल पहिल्यांदा पूर गावातला ओसरला, त्यानंतर भागातलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली. मात्र वाहतूक बंद होती कारण पर्लकोटा नदीवरील मोठा पूल जो आहे तो पाण्याखालीच असल्याने तालुक्यातल्या 100 गावांना जगाशी संपर्क तुटलेला होता. आज सकाळी पुलावरील हे पाणी ओसरल्यानंतर आता ही वाहतूक सुरू झालेली आहे आणि भामरागडचा जगाशी परत एकदा भामरागड जगाशी कनेक्ट झालेला आहे. तब्बल 1 महिन्यात 5 वेळा भामरागडला पुराचा फटका सहन करावा लागलेला आहे. आता आज पाऊस असला तरी दुसरी परिस्थिती अशी आहे की जिल्ह्यातले काही मार्ग अजूनही बंद अवस्थेत आहेत. गडचिरोली आरमोरी मार्ग बंद आहे आणि आष्टी पूर पाण्याखाली आहे, त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत हे मार्ग सुद्धा खुले झाल्यानंतर गडचिरोलीचं जनजीवन पूर्वपदावर येईल. धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल.